मित्रांनो, यापूर्वी आपण त्रिकोण, चौरस आणि आयत या घटकाबद्दल माहिती पाहिली आहे. आज आपण या घटकातील निवडक उदाहरणे कशी सोडवायची याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपण पहिला प्रश्न घेतला आहे. तर या खालील आकृतीत किती शिरोबिंदू आहेत? तर या ठिकाणी आपण ही आकृती काढली आहे. तर या आकृतीमध्ये आपण प्रथमतः जे शिरोबिंदू आहेत त्यांना आपण नाव देऊन घेऊया. ए, बी, सी, डी आणि ई. तर बघा, ए, बी, सी, डी आणि ई आपण या आकृतीमधील शिरोबिंदूंना नावं दिली आहे. तर एक, दोन, तीन, चार आणि पाच हे पाच या आकृतीमध्ये शिरोबिंदू आहेत. तर या ठिकाणी आपले जे पर्याय लिहिले आहेत, पर्याय क्रमांक एक आहे सात, पर्याय क्रमांक दोन आहे पाच, पर्याय क्रमांक तीन आहे सहा आणि पर्याय क्रमांक चार आहे आठ. तर विद्यार्थी मित्रांनो, तर या आकृतीमध्ये एकूण किती शिरोबिंदू आहेत? तर एक, दोन, तीन, चार आणि पाच. तर पाच हे बिंदू उत्तर येते, मग आपण पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. प्रश्न क्रमांक दोन आहे, या शेजारील आकृतीमध्ये किती आयत आहे? तर या शेजारी आपण ही आकृती काढली आहे. तर या शेजारील आकृतीमध्ये आपण एकूण बघा, जी आकृतीमध्ये आपण आयत काढलेले आहेत तर त्या आयताला आपण क्रमांक देऊन घेऊया. एक, दोन आणि तीन, एक आणि दोन. तर या आकृतीमध्ये बघा, या आडवी विरीज आणि ही उभी विरीज आपल्याला करायची आहे. तर ही बघा, आडवी आपल्याला एकूण आयताची संख्या काढायची आहे. तर आयत संख्या बरोबर आडवी विरीज गुणिले उभी विरीज. तर बघा, आडवी विरीज किती बघा विद्यार्थी मित्रांनो, तीन अधिक दोन पाच, पाच एक सहा, सहा. आणि उभी विरीज दोन अधिक एक तीन. तर आडवी विरीज झाली आहे सहा, उभी विरीज झाली आहे तीन. तर सहा गुणिले तीन, सावित्री अठरा. तर या आकृतीमध्ये एकूण आयताची संख्या किती येते? अठरा. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक एक आहे सतरा, पर्याय क्रमांक दोन आहे नऊ, पर्याय क्रमांक तीन आहे अठरा आणि पर्याय क्रमांक चार आहे बारा. तर विद्यार्थी मित्रांनो, या आकृतीमध्ये एकूण किती याच्या संख्या येतील? तर अठरा. तर त्या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे. तर या ठिकाणी आपण तिसरा प्रश्न घेणार आहोत, या आकृतीमध्ये एकूण किती काटकोन तयार झाले आहे? तर या ठिकाणी बघा, स्वस्तिक हे चिन्ह आपण दाखवलेलं आहे. तर या आपली संख्या मोजायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे काटकोन म्हणजे काय. नव्वद अंश मापाच्या कोनाला आपण काटकोन म्हणतो. तर काटकोन या ठिकाणी बघा, या ठिकाणी एक काटकोन तयार झालेला आहे, या ठिकाणी एक काटकोन तयार झालेला आहे, या ठिकाणी एक तयार झालेला आहे आणि या ठिकाणी तयार झालेला आहे. आणि ज्या ठिकाणी हे दोन रेषाखंड एकमेकांना छेदतात त्या छेदन बिंदूपाशी एकूण हे चार काटकोन तयार झालेले आहेत. तर मग आपण या ठिकाणी तयार झालेले काटकोन मोजू शकतो. बघा, एक, दोन, तीन आणि चार. आणि या छेदन बिंदूपाशी तयार झालेले एकूण एक, दोन, तीन आणि चार हे एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात आणि आठ ह्या अशी एकूण आठ काटकोन तयार झाले आहेत. आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक एक सहा, पर्याय क्रमांक दोन आहे चार, पर्याय क्रमांक तीन आहे आठ आणि पर्याय क्रमांक चार आहे दहा. तर पर्याय क्रमांक तीन हे आठ हे आपलं उत्तर आहे. चौथा प्रश्न आहे, तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, या आकृतीमध्ये सर्वात लहान कोणाचे माप किती अंश असेल? तर या ठिकाणी आपण त्रिकोण ही आकृती काढलेली आहे. कोणाचे माप दिले, एका कोणाचे माप दिले आहे साठ अंश, दुसऱ्या कोणाचे माप दिले सत्तर अंश आणि तिसऱ्या कोणाची आपल्याला माप काढायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते. तर या ठिकाणी प्रथमतः आपण या त्रिकोणाला आपण नाव देऊन घेऊया. तर या ठिकाणी आपण त्रिकोणाच्या शिरोबिंदूला ए, बी आणि सी नाव दिल्यामुळं या ठिकाणी त्रिकोण एबीसी तयार झालेला आहे. आणि या ठिकाणी माप कोण एचं नाव आहे, माप आहे साठ अंश, माप कोण बीचं आहे सत्तर अंश आणि माप कोण सीचं आपल्याला माप काढायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते. आपण असं म्हणू शकतो, माप कोण ए अधिक माप कोण बी अधिक माप कोण सी बरोबर एकशे ऐंशी अंश. तर माप कोण ए दिले आपल्याला साठ अंश, माप कोण बी दिलेला आहे सत्तर अंश आणि माप कोण सी आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे बरोबर एकशे ऐंशी अंश.
तर 60° अधिक 70° 130° यांची बेरीज होते अधिक माप कोन सी बरोबर 180°। तर या ठिकाणी आपल्याला समीकरणामध्ये समानतेचा वजाबाकी गुणधर्म आपल्याला वापरायचा आहे। तर आपण 130 या डाव्या बाजूला हे अधिक आहेत, आपण त्याचं पक्षांतर उजव्या बाजूला केल्यावरती काय होतील, वजाबाकी मध्ये जातील, म्हणून आपण माप कोन सी बरोबर 180° वजा 130°, आपण यांची जर वजाबाकी केली तर ती होते 50°। तर आपल्याला हे मापून सीच माप 50° मिळालेला आहे। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक एक आहे 70°, पर्याय क्रमांक 2 आहे 60°, पर्याय क्रमांक 3 आहे 50°, आणि पर्याय क्रमांक 4 आहे सांगता येत नाही। तर या ठिकाणी आपलं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येत आहे 50°।